नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे रिश्ते सॉरी सॉरी यालाच आपण मराठीमध्ये नाते संबंध असं म्हणतो कोणत्याही सरकारी नोकरीची परीक्षा असली नाते संबंधावरती एक ते दोन क्वेश्चन्स येतातच आणि खूप जण नाते संबंधावरती क्वेश्चन आले की कन्फ्युज होतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नातेसंबंधावरचे प्रश्न अवघ्या काही सेकंदात सोडवू शकाल हे प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्हाला नात्यामधील काही बेसिक संबंध माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला नाती ओळखता आली पाहिजेत जर तुम्हाला नाती कळत नसतील तर व्हिडिओला पॉज करा आणि हा चार्ट बघून घ्या आणि हा चार्ट तोंडपाठ करून ठेवायचा आहे ते संबंधावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूयात बघा नातेसंबंधावरचे प्रश्न सोडवताना प्रश्नामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे ते तुम्ही स्वतः आहात असं समजायचं आहे आणि प्रश्नामध्ये जे काही नाती आलेली असतील ती नाती स्वतःच्या रिअलमधल्या नात्याला जोडायची आहेत तर हे उदाहरण सहज सोडवता येतं आता हे कसं करायचं ते आपण उदाहरण सोडवून पाहूयात बघा उदाहरण आहे प्राजक्ता किरणला म्हणाली माझी आई तुझ्या वडिलांची मुलगी आहे तर तुझी आई माझ्या वडिलांची कोण बघा हे उदाहरण आहे तर बघा या प्रश्नामध्ये प्राजक्ताच्या जागी स्वतःला इमॅजिन करायचं आहे आता असं म्हणू नका की मी मुलगा आहे मी प्राजक्ता कसा हो तर इमॅजिन करायला काय जात आहे इमॅजिन करायचं आहे आणि मग प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे कसं ते बघा बघा प्राजक्ताच्या जागी तुम्ही आहात असं समजा आता तुम्ही किरणला म्हणताय की कि माझी आई तुझ्या वडिलांची मुलगी आहे आता इथं थांबायचं आहे बघा जर तुमची आई किरणच्या वडिलांची मुलगी असेल तर किरणची बहीण झाली म्हणजे किरण आणि तुमची आई भाऊ बहीण झाली समजतंय का आणि आईचा भाऊ हा तुमचा मामा असतो ओके इथपर्यंत समजलं आता पुढे बघा पुढं काय म्हटलं आहे तर तुझी आई माझ्या वडिलांची कोण आहे असा प्रश्न आहे आता मला सांगा तुमच्या मामाची आई तुमच्या वडिलांची कोण लागेल जसं या उदाहरणात किरण तुमचा मामा आहे तर किरणची आई तुमच्या वडिलांची कोण सासू सासू असणार ना समजते का तुम्हाला तुमच्या वडिलांमध्ये दाजी आणि मेवण्याचं नातं आहे मग मेहुना कोण असतो बायकोचा भाऊ मग मेवनेची आई काय आणि बायकोची आई काय दोन्ही एकच तर आहेत सो तुमच्या वडिलांची ती सासू आहे समजलं नाही समजलं तर ठीक आहे आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात बघा शरदच्या वडिलांना भाऊ बहीण नाही पण शरद हा रवींद्रचा भाचा आहे तर रवींद्र हा शरदच्या वडिलांचा कोण असा प्रश्न आहे तर बघा आता यामध्ये मी जसं रूल सांगितले तसं त्याप्रमाणे शरदच्या जागी स्वतःला समजायचं आहे स्वतःला इमॅजिन करायचं आहे आता तुमच्या वडिलांना भाऊ बहीण दोन्हीही नाहीत म्हणजेच तुम्हाला काकाही नाहीत आणि आत्याही दोघंही नाहीत ओके इथपर्यंत समजलं आता बघा पुढं आता पुढं काय म्हटलं गेलं आहे ते बघा पण शरद हा रवींद्रचा भाचा आहे म्हणजे शरद हा रवींद्रचा भाचा आहे म्हणजेच रवींद्र हा रवींद्र हा शरदच्या वडिलांचा कोण असा प्रश्न आहे तर बघा रवींद्र हा शरदचा मामा आहे म्हणजेच शरदच्या आईचा भाऊ आहे मग बायकोचा भाऊ हा मेहुणा असतो म्हणजेच शरदच्या वडिलांचा रवींद्र हा कोण आहे तर मेहुणा आहे समजते का आता हे प्रश्न कसे सोडवायचे ते हे तुम्हाला समजलं असेल अजून पण नाही समजलं तर चला अजून एक एक्झाम्पल बघूयात आता हे सोपं एक्झाम्पल होतं काही वेळेस एक्झाममध्ये जरा अवघड विचारलं जातं ते पण एक्झाम्पल आपण पाहून घेऊयात बघा एक्झाम्पल काय आहे तर ए हा बीचा भाऊ सी हे एचे वडील डी हा ईचा भाऊ आणि ई ही बीची मुलगी आहे तर डी हा डी चा काका कोण का का बघा हे असं एक उदाहरण येतं खूप कॉम्प्लिकेटेड उदाहरणं असतात तर अशा प्रकारची उदाहरणंसुद्धा मी जसं मगाशी सांगितलं तसं सोडवायचे तर बघा ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत म्हणजे काय सांगितलं ए हा बीचा भाऊ आहे तर, तर, तर ए आणि बी हे दोघे भाऊभाऊ झाले आता सी हे ईचे वडील म्हणजे काय तर ए आणि हे बी हे दोघे भाऊभाऊ असल्यामुळे सीची दोन मुलं झाली कुठली ए आणि बी ओके आता बघा आता पुढे काय म्हटलंय तर डी हा ईचा भाऊ म्हणजेच हे दोघे भाऊ बहीण आहेत आणि ई ही बीची मुलगी आहे म्हणजेच बी आ बीचे ई आणि डी हे मुलगा मुलगी आहेत समजतंय इथपर्यंत समजलं तर आता पुढं काय विचारलं आहे तर डीचे काका कोण आता बघा काका कोण असतो ते सांगतो आधी बघा तर काका कोण असतो वडिलांचा भाऊ तर डी हा कोणाचा मुलगा आहे डी हा बीचा मुलगा आहे आणि मग बीचा भाऊ कोण आहे तर पहिल्यांदाच सांगितलं की ए हा बीचा भाऊ आहे म्हणजेच ए हा डी चा काका आहे समजलं म्हणून आपले आन्सर काय असणार आहे तर ते असणार आहे ए बघा आय होप तुम्हाला समजलं असेल आता एवढं समजून पण समजत नसेल तर मग नाही असं काहीही होणार नाही आहे डोंट वरी एम जस्ट स्किडिंग मित्रांनो अजूनही समजलं नसेल तर मग मला खाली कॉमेंट करून सांगायचे मी अजूनही एखाद्या एखाद्या सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला समजलं असेल तर मग एक प्रश्न आहे त्याचा ॲन्सर तुम्ही कॉमेंट करून सांगायचे मला मला प्रश्न काय आहे जर जी हे एचे वडील सी हे एची बहीण वाय ही सॉरी वाय ही बीची मुलगी ए ही बीचा भाऊ तर वायचा काका कोण तर हा प्रश्न आहे तुमच्यासाठी याच्यावरती विचार करा आणि जसं मी सांगितले त्याच प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि याचं उत्तर मला कॉमेंट करून सांगायचं आहे बघा ॲन्सर चुकलं तरी चुकू देत पण ॲटलिस्ट सोडवायचा प्रयत्न तरी करा तुम्ही बघूयात किती जणांना बरोबर अँसर येत आहे ते आणि ज जर खरंच तुम्हाला समजलं नसेल अजूनही तरी मला कॉमेंट करून सांगा अजून सोप्या पद्धतीनं आपण समजवण्याचा प्रयत्न करूयात ओके आणि हे जे पुस्तक आहे मी मग आधी पण सांगितलं होतं की बुद्धिमत्तेसाठी जी किरणचं पुस्तक वापरा बुद्धिमत्ता चाचणीचं ते, ते खूप सोप्या पद्धतीनं समजवून सांगितले त्याच्यामध्ये आणि उदाहरणं पण खूप दिलेल्या सरावासाठी तुम्हाला बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला भेटूयात अशाच एका नव्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके भेटूयात आपण नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप सारा अभ्यास करा आणि या उदाहरणांची प्रॅक्टिस करत राहावा